पुणे जिल्ह्याच्या शिरूर, खेड आणि दौंड तालुक्यासाठी चास्कमान धरण हे वरदान आहे आणि धरण यंदा 100% क्षमतेने भरले. मात्र तरीही या भागातील शेतकऱ्यांना सध्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. पुणे नाशिक मार्गावर चास्कमान धरणाच्या डाव्या कालव्यावरती बोगद्याचं काम सुरू आहे, त्यामुळे 1.5 महिन्यापासून शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं सध्या करपण्याची वेळ आली, त्यामुळे शेतकरी निश्चितच संकटात आहेत. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी. पुणे जिल्ह्यातील खेड आणि शिरूर तालुक्यासाठी चास्कामान धरण वरदान ठरलं आहे, परंतु गेली काही दिवसापासून या चास्कामांच्या डाव्या कालव्याला पाणी नसल्याने खरं तर या भागातले शेतकरी अडचणीत सापडलेले. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी सध्या पुणे नाशिक महामार्गावरील जो काही खेड बायपास आहे त्या बायपासचं काम सध्या सुरू आहे, आणि हे काम सुरू असल्याने गेली 1.5 महिन्यापासून या कालव्याला पाणी सोडण्यात आलं नाही आहे. त्यामुळे ऐन खरं तर रब्बी हंगामामध्ये जे काही कांदा असेल किंवा यांसारखी जी इतर पिके असतील या पिकांना सध्या आता पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे की आता सध्या चास्कामान धरणाचं पाणी सोडावं, परंतु कालव्याचं काम सुरू असल्याने सध्या पाणी सोडणं शक्य नाही, कारण की या ठिकाणी हा कालवा जेव्हा हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच या कालव्याला पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या पिकं आता पाण्याअभावी करपण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या पुढच्या काळात हा ह्या जे काही बायपासचं काम आहे ते कधी पूर्ण होतं आणि शेतीसाठी कधी पाणी मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हेमंत चापुडे, सी मीडिया, राजगुरुनगर, पुणे. एसटी रुळावर आणण्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये विविध पर्यायांचा विचार केला असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय. संबंधित कंपनीला सूचना दिलेल्या आहेत, या संदर्भात एसटी खासगीकरणाचा विचार नाही, तो पर्याय आहे. नेमलेली समिती विलिनीकरणाविषयी निर्णय घेईल असं परिवहन मंत्री परब यांनी सांगितलंय. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी अभंगाच्या माध्यमातून सरकारला साथ घातली आहे, अभंगवाणीतून सरकारला लक्ष केलं. आमचा लढा विलिनीकरणासाठी असून सरकारनं खाजगीकरणाचा घाट घालू नये असं आवाहन कर्मचाऱ्यांनी सरकारला केलं. अमरावतीमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शहरात औषधांचा तुटवडा जाणवू लागलाय. हार्टअटॅकचं इंजेक्शन संपण्याच्या मार्गावर आहे, तर डेंग्यूसह अन्य आजारांवरील औषधांची सुद्धा टंचाई जाणवू लागली. 7 दिवसांच्या संचारबंदीमुळे विक्रेत्यांना 25 कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारामुळे अमरावतीत कलम 144 लागू करण्यात आलं होतं, पण आजपासून संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. अमरावतीमध्ये आजपासून जीवनावश्यक सेवेतली दुकानं आणि कृषी सेवा केंद्र सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुली राहणार आहेत. शहरात तब्बल आठवडाभर संचारबंदी होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे